गणपति बाप्पा मंगल मूर्ति नाही नाही म्हणता म्हणता पावसाने गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या शेवटी आहे ना हजेरी लावलीच. थोडं डिफिकल्ट जाणार आहे, वाट निसरडी असल्यामुळे ना थोडं पाऊल जपून टाकावं लागतंय. नमस्कार मंडळी, कोकण संस्कृतीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे आपल्या घरी खडी वगैरे खेळून. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, पण आत्ता खरं आहे ना गौरी गणपतीचं विसर्जन आहे ना ते आजच्या दिवशी आहे. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावच्या गावाकडच्या गणपती बाप्पाचं विसर्जन, प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पा असतो, जे काही जे 5-6 दिवस असतात ना ते अक्षरशः म्हणतात ना आनंदात गोड वातावरणात असतात, आणि शेवटी आजचा दिवस येतो ना तेव्हा कुठेतरी थोडंसं भावूक व्हायला होतं. नक्कीच गणपती बाप्पा आपल्या म्हणतात ना परत माघारी चाल जातात, त्यांचं विसर्जन असतं. सो हे कुठेतरी आहे ना थोडंसं अजून वाटतं की बाबा की हे दिवस अजून चालत राहावेत, आणि थोडा हा जो सुखाचा आनंद आहे, हा जे काही वातावरणातला आनंद आहे ना, ह्या सगळ्यांना मिळावा असं प्रत्येक जणाला वाटतं, प्रत्येक जणाला वाटतं. पण काय करणार, गणपती बाप्पाचं विसर्जन करावंच लागतं. त्याच्यामुळे मग आज आपण देखील आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायला जातो आहे. वाडीतले बरेच गणपती बाप्पांच्या मूर्त्या वगैरे आहेत प्रत्येक घरोघरी आमच्या वाडीत गणपती बाप्पा असल्यामुळे विसर्जनाला फार मजा येते, रंगत येते. गणपती बाप्पा महोदया, चला आता तयारीला लागूया. टॉवेल वगैरे घेऊन म्हणजे चिंबूल वगैरे घ्यायची तयारी आहे. खरं तर गणपती बाप्पाला डोक्यावर घेऊन खूप मोठी मिरवणूक असते आमची ॲक्च्युली भरपूर वाडीतल्या जवळजवळ 85 गणेश गणपती बाप्पाच्या मूर्ती गाजत वाजत एका रांगेमध्ये विसर्जनाला जातात. खूप मोठं हे असतं, पण माझ्या डोक्यावर गणपती बाप्पाची मूर्ती असेल त्याच्यामुळे जसा ब्लॉग होईल तसा तुम्ही एन्जॉय करा. बाप्पांना तर आता आपण इकडे खाली ठेवलंय. आता आरती वगैरे आमची झाली, वळण झाले गणपती बाप्पाला. आता काय ज्या गुरु वगैरे आहेत ते का बाजूला काढले जातील, आणि मग गणपती बाप्पांना आपण डोक्यावर घेऊन विसर्जन म्हणणार आहे. बघा किती आहे तर गणपती बाप्पाला सारखं एकदम प्रार्थनाच करते काय ओवाळते वगैरे. सो हे गणपती बाप्पाचे लाड पुरवले जातात. गणपती बाप्पाला म्हणतात ना एक आपल्या घरचा मेंबर आहे असं असं सगळं असतं. हे बघा हे सगळ्या गोष्टी असतात. आता थोडस इमोशनल झालं होतं, कारण गणपती बाप्पा जा असो, पण पुढच्या वर्षी आपण परत एकदा गणपती बाप्पाला गाजत वाजत आणू. आणि बस एवढंच सांगू की आता गणपती बाप्पा आमच्या कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्या सदस्यांना सुखी समाधानी आणि आरोग्य दे, आणि सगळ्यांना खुश ठेव, आणि सगळ्यांचं भलं कर, रक्षण कर, कल्याण कर. गणपती बाप्पाला आपल्या कोकण संस्कृती परिवाराला सगळ्या प्रत्येक सदस्यांना एक म्हणतात ना सद्बुद्धी दे, शक्ती दे असं आपण प्रार्थना करतोय. सो नक्कीच हा आशीर्वाद जो मी घेतोय गणपती बाप्पाकडून तो तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. नक्कीच गणपती बाप्पा मोरया, चला गणपती बाप्पांना आता गाजत वाजत निरोप देऊया. सोडा जरा सोडला मी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला गणपती बाप्पावरती डोक्यावरती आहेत, आणि आपण व्लॉगिंग पडतोय. बघूया जमतं का यावर्षी. एक वर्ष गणपती बाप्पाची मूर्ती हलकी होती त्याच्यामुळे जमलेलं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कसं आहे
आहे, थोडं थांबत थांबत जावं लागतंय. आमच्या मामाकडचे गणपती म्हणजे हरेकरवाडीतले गणपती थोडे पुढे येतील, त्याच्यानंतर बामणेवाडीतले येतील, त्याच्यामुळे सगळे गणपती एकत्र येऊन मोठी मिरवणूक तयार होईल आणि पुढे नाचणार आहे आणि पाठी गणपतीची मूर्ती घेणार आहे. आपण गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आहे, नाचता येत नाही आहे, पण ही बघा ही आजी आहे ना एकदम गुलाल बिलाल लावून काय तांदूळ टाकते आणि काय टाकते विचार नाही घे. नाचली बितलीस काय? Thank you.
नटपुर गौरा भोला चला गणपती बाप्पांना आपण निरोप देऊ ना, आता घरी निघालोय. पावसाने तुर्तास विश्रांती घेतली आहे, म्हणजे बघा गणपती बाप्पाला निरोप द्यायला देखील पाऊस आलेला असं आपण म्हणूया उलट. कारण बरं थोडासा त्रास नक्कीच झाला पाय, म्हणजे वाट आमच्या इकडची आहे ना ती निसरडी आहे. नक्कीच पुढच्या वर्षी ती गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने इथपर्यंत व्यवस्थित रोड होईल, बघूया असो. पण खरंच आता आपण जण अंतकरणाने आता घरी जातोय सगळेच जण, म्हणजे असं वाटतंय आता जे घरी जाऊन असा जो माहोल असतो जे काही वातावरण असतं ना ते खरंच म्हणजे घर एकदम सामसूम वाटतंय. सो मित्रांनो हा होतं कोकणातल्या गणपती बाप्पाचा विसर्जनाचा व्हिडिओ, कोकणातला गणेश उत्सव. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. जर तुम्हाला असं वाटत असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि जर आपल्या मित्रांसोबत आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, आणि कोकणात या, कोकण आपलंच असं. गणपती बाप्पा मोरया.